सूरज मेणियार, आम्ही राहतो जोडभावी पेठला प्रभाग क्रमांक 3 मध्ये. इथे आम्हाला 3-4 दिवसातून एकदा पाणी येतं आणि पाणी हे दुसऱ्या दिवशी येणार आहे हे याच्यावरून कळत आहे की रस्त्यावर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही की उद्या पाणी येणार आहे का नाही. आणि 3-4 ठिकाणी इथं पाईपलाईन फुटलेली आहे स्मार्ट सिटीच्या कामामध्ये. आम्ही कंप्लेंट करून करून वैतागलो, शेवटी आम्हाला अण्णाकडे जावं लागलं आणि आज सगळे साहेब लोक इथं आले अण्णांच्या बोलवण्यामुळे. आणि एकाच रस्त्यावर 2 पाईपलाईन आहेत पुढं मागं. एका बाजूला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाईन चालू असते, दुसऱ्या बाजूला सकाळी 9 वाजेपर्यंत. हे पण बारीक पाणी आणि पाणी येत नाही, पाण्याचा कलर लाल, कधी पाण्याचा कलर काळा. आणि आम्ही सगळे वैतागलेलो आहोत, त्यामुळे आज आम्ही कंप्लेंट द्यायला आलो. प्रभाग क्रमांक 3 जोडवापेठ परिसर जुना आडत बाजार या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळं या ठिकाणी पाण्याचं लाईन घातलं, ड्रेनेज लाईन घातलेलं आहे. त्यामध्ये पाण्याच्या लाईनला सकाळी जे पाणी पुरवठा होत आहे ते अत्यंत कमी दाबाने आणि घाणीचं साम्राज्यासारखं पाणी या ठिकाणी होत आहे. लोकांना दुसरं एक लाईन स्मार्ट सिटीमध्ये घातलेले, खरं तर सर्व स्मार्ट सिटीच्या जे काही काम झालेलं आहे पाणी पुरवठ्याचं ते सर्व लाईन एकाच लाईनीला जोडून जर पाणी दिलं असतं तर आज जे काही प्रॉब्लेम चालू आहे गेल्या 3-4 महिन्यापासून ते प्रॉब्लेम झालं नसतं. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जे काही स्मार्ट सिटीचे लोक नळ कनेक्शन दिलेले, खाजगी नळ कनेक्शन, बेकायदेशीर नळ कनेक्शन, ते सर्व नळ घराच्या बाहेर दिलेले आहेत, रस्त्यावर दिलेले आहेत. काही कमर्शियल आता दुकानं आहेत, जर आपले व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांनी काही व्यापाऱ्यांनी नळ बंद न करता ते पाणी सोडलेले आहेत, त्यामुळं पाण्याचं प्रेशर फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या भागामध्ये आपण बघितला वरून गुलाबाई चौकापासून पाणी, त्यापासून ते कुंभार वेसपर्यंत पाणी वाहून चाललेलं आहे. कारण पाणी एकतर 3 दिवसाड असल्यानं आज 4 दिवसाड आहे, परंतु सकाळचा पाणी पुरवठा सुरळीत नाही आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा सुरळीत असून जास्तीत जास्त पाणी या रस्त्यावर वाहून चाललेलं आहे. रस्त्यावर वाहून जात असताना कुठलाही अधिकारी वगैरे या ठिकाणी लक्ष देत नाही. मी धनशेट्टी साहेबाला फोन केला होता, तरी केरळमध्ये निघालेले आहेत, संबंधित अधिकारी कोणी आलं नाही, फक्त झोन अधिकारी जेई या ठिकाणी आलेला आहे. कमिशनर साहेबाला फोन करून या ठिकाणी कमिशनर फोन उचलत नाही. मला तर वाटतं आहे असलं अधिकारी या सोलापूर महानगरपालिकेला कुठल्या पद्धतीनं आलं हेच कळत नाही. कारण सोलापूर शहराच्या लोकांना, जनता जनार्दनला जर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल आणि एखादा लोकप्रतिनिधी फोन करून जर फोन उचलत नसेल, मला स्वतःला लाज वाटतं आहे आणि त्यांना काय लाज वाटतं का नाही मला माहीत नाही. परंतु आता आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करायला आहोत, ज्यांना ज्यांना पाणी पुरवठा सुरळीत नाही त्यांना पाणी पुरवठा सुरळीत करा. ज्यांना ज्यांना पाणी सोडताव रस्त्यावर पाणी वाईपर्यंत सोडताव, कुणाला 2 तास पाणी पुरवठा, कोणाला 3 तास, कुणाला 4 तास, कुणाला 5 तास, अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी होऊ नये. माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे, आपण स्वतः या आठवड्याभरात या ठिकाणी येऊन लक्ष द्या, नाहीतर आम्ही आपल्या महानगरपालिकेकडे येऊन मोर्चा काढण्यात येईल आणि तुम्हाला जबाब विचारण्यात येईल.